नमस्कार मित्रांनो, अमेझिंग नॉलेजमध्ये आपलं स्वागत आहे। मित्रांनो, आपल्याला रहस्यकथा वाचायला आवडत असतील असे गृहीत धरूनच मी पुढील विचार मांडत आहे। मित्रांनो, प्रत्येक रहस्यकथेमध्ये गुप्तहेर हा सामान्यपणे असतोच, पण या पुस्तकात आपण काल्पनिक गुप्तहेर किंवा गुप्तचर संस्थेबद्दल जाणणार नसून खऱ्याखुऱ्या गुप्तचर संस्थेबद्दल जाणणार आहोत। या गुप्तचर संस्थेचे नाव आहे रॉ। तर पुस्तकाचे लेखक आहेत रवींद्र कुमार आमले। पुस्तकाच्या समीक्षेला सुरुवात करूयात। या पुस्तकाची सुरुवात अर्थातच रॉ म्हणजे काय, तिची स्थापना कशी झाली, कोणाच्या पुढाकाराने झाली या प्रश्नांची उत्तरे देऊन झालेली आहे। पण या पुस्तकात आपल्याला फक्त रॉबद्दलच नव्हे तर हेरगिरी म्हणजे काय, प्राचीन काळापासून त्यात कसे बदल झाले, अगदी चाणक्यांनी सांगितलेले हेरगिरीचे विचार मांडून अगदी व्यवस्थित आणि चोख पद्धतीने इतिहास सांगण्याचा प्रयत्न केलेला आहे। रॉचे पहिले प्रमुख अध्यक्ष रामेश्वरनाथ काव यांच्यापासून आजपर्यंत जवळजवळ प्रत्येक अध्यक्षांच्या कारकिर्दीवर प्रकाश टाकण्याचा प्रयत्न केला गेला आहे। काही महत्त्वाची प्रकरणांकडे बघूयात। यात रॉचा जन्म कसा झाला, पूर्व पाकिस्तान म्हणजे आजच्या बांगलादेशची पाळणी करण्यामागे रॉचा कसा हात होता हे पाहायला मिळेल। यामागे इंदिरा गांधी तसेच रामेश्वरनाथ काव यांची कामगिरी तसेच पाकिस्ताननी केलेला विरोध आणि त्यातून उद्भवलेले युद्ध या गोष्टी लक्षात येतील। पुस्तकात सांगितल्याप्रमाणे जगातील इतर गुप्तचर संस्थेपेक्षा रॉ ही अशी संस्था आहे जिने फक्त आपली सीमा वाढवली नाही तर विरोधी राष्ट्रांची सीमा कमी केली आहे। उदाहरणार्थ बांगलादेश पाकिस्तानपासून वेगळा केला, सिक्कीमला जिंकून भारतात सामील तर केलेच, यामागेही रॉची प्रमुख भूमिका पाहावयास भेटते। तसेच एरोप्लेन हायजॅकिंग असो वा पाकिस्तानमधील दहशतवादी असो, अशा वेगवेगळ्या गोष्टींविरोधी कसा रॉने सहभाग घेतला हेही आपल्याला पाहायला मिळेल। मग तो श्रीलंकेतील राजकारणातील प्रवेश असो वा तख्तापलट करण्याचे काम असो, या सर्व गोष्टींवर या पुस्तकात भर टाकण्यात आलेला आहे। अर्थातच रॉच्या काही अर्धवट राहिलेल्या मोहिमा पण येथे सांगण्यात आलेल्या आहेत। तर राजकारणाची आवड, पुस्तक वाचनाची आवड, रहस्यकथा यांची आवड असणाऱ्या व्यक्तीने हे पुस्तक वाचायला काही हरकत नाही। तर मित्रांनो, पुन्हा भेटूया एका नव्या व्हिडिओमध्ये, एका नव्या पुस्तकाबद्दल जाणून घेऊयात। चॅनलला सबस्क्राईब केले नसेल तर सबस्क्राईब करा। धन्यवाद।